तर नमस्कार मित्रांनो, मी राजू कांबळे तुम्हा सर्वांचं आजच्या या स्पेशल व्हिडिओ मध्ये स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इतका स्पेशल आहे की आपल्या चॅनलला पूर्ण एक वर्ष कंप्लीट झालेले आहे। तर आज आपल्या चॅनलचा हॅपी बर्थडे वाढदिवस आहे, ॲनिव्हर्सरी आहे। ओके, तर गेल्या वर्षी मी 18 ऑक्टोबर 2022 रोजी मी काय केलं होतं, चॅनलची सुरुवात केली होती। ओके, की महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणजे शेअर मार्केटमध्ये किंग व्हावं या एका उद्देशानं। आता मला माहित नाही किती जण माझे व्हिडिओ बघून काय काय शिकले ते मला माहित नाही, पण त्याच मी एका उद्देशानं, त्या एका विचारानं मी मागच्या वर्षी सुरू केलेलं चॅनल, त्यावेळेस आपल्या चॅनलवरती 0 सबस्क्रायबर पासून सुरू केलेलं। आणि आज दिवस 18 ऑक्टोबर 2023, तर पूर्ण एक वर्ष कंप्लीट झाले आणि 0 सबस्क्रायबर पासून पूर्ण 10,000 पेक्षाही अधिक सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती जोडलेले आहेत। आणि त्या सर्व गोष्टीचा सपोर्ट आणि प्रेम तुमच्यामुळेच हे झालेलं आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना तर सर्वात आधी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुम्हा सर्वांचे मी, कारण तुमचा सपोर्ट आणि तुमच्या प्रेमामुळेच आपल्या चॅनलला इतका मोठा ग्रोथ करू लागलेला आहे। आणि असेच तुम्ही कंटिन्यू पुढे सपोर्ट करत राहा, मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज मी आणत राहीन या चॅनलवरती, प्रयत्न करतच राहीन। तर आता स्पेशल व्हिडिओ ह्याच्यासाठी म्हणलेला आहे, कारण की आज जर तुम्ही हे जर व्हिडिओ नवीन जर बघत असाल, नवीन जर बिगनर असाल, ट्रेडर बघत असाल, तर त्या लोकांसाठी तर इतकं महत्वाचं आज मी ज्ञान देणार आहे की तुम्हाला याच्यातून जास्तीत जास्त नॉलेज आज याच्यामधून शिकायला मिळेल। आज ही कुठली स्ट्रॅटेजी होणार नाहीये। ओके, तर बऱ्याच जणांचं कसं असतंय, स्ट्रॅटेजीवरती जास्त फोकस असतंय, तर स्ट्रॅटेजी होणार नाहीये हो, पण स्ट्रॅटेजी पेक्षा कमी पण होणार नाहीये, इतकं तुम्हाला गॅरंटीनं सांगतोय। आज मी बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर एक्सप्लेन करणार आहे। तुम्हाला जर एक्साइटमेंट असेल की काय गोष्टी होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये, तर बाजूला तुम्ही बॅनर बघू शकताय, बॅनरवरती काही डिटेल्स मी दिलंय। यापैकी तुमचाही कुठलाही एखादा प्रश्न असेल की ज्याचं उत्तर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मिळू शकतंय, त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा, त्यामध्ये तुम्हाला काही ना काही शिकायला नक्कीच मिळेल। जर नवीन असाल तर त्या लोकांनी तरी नक्कीच जरा थोडस बोर वाटलं असं समजून व्हिडिओला क्विट करू नका। ओके, खूपच इंटरेस्टिंग माहिती आज मी पॉइंट टू पॉइंट इथं नोट करून ठेवलेलं आहे, तर एकही पॉइंट मिस होऊ नये त्यासाठी मी काय केलंय, प्रत्येक पॉइंट इथं नोट करून ठेवलेला आहे। तर सर्वात आधी तुम्हाला सांगायचं काय, एक डिस्क्लेमर आहे की हा शेअर मार्केट एक प्लॅटफॉर्म, पैसा कमवायचं जे प्लॅटफॉर्म आहे शेअर मार्केट, स्टॉक मार्केट जे, हे एक रिस्की प्लॅटफॉर्म आहे। याच्यामध्ये तुमचे असले कुठलेही पैसे इन्व्हेस्ट करू नका, की आईकडून आणलं, वडिलाकडून आणलं, घरच्यांकडून घेतलं, बहिणीकडे, भावाकडून घेतलं किंवा मित्राकडून घेतलं, अशा कुठल्याही प्रकारचा पैसा आणून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका। ओके, याच्यामध्ये त्याच पैशाला इन्व्हेस्टमेंट करा, जे पैसे तुमचे लॉस झालं तरी तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये, मानसिक त्रास होऊ नये, मेन तर मुळात मानसिक त्रास होऊ नये। कसं आहे, आपलं मेन पैसा आपलं मेहनतीचा पैसा असतो, ते जर लॉस झालं तर आपल्याला मानसिक माइंडसेट बिघडतं वगैरे। ओके, असं कुठल्याही प्रकारचा पैसा नका, जे वेस्टेज पैसा, जे तुमचं लॉस झाल्यावर देखील तुम्हाला मानसिक त्रास होऊ नये अशा प्रकारचा पैसा असेल तरच घाला। आणि मी तर हा फक्त व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने, मी काय कोणीही अशाच उद्देशानं बनवत आहे। ओके, तर हे तर झालं सर्वात मेन महत्वाचं पॉइंट तुम्हाला। ओके, आता आपण इथून आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तुम्ही तर आता बघितलेलंच आहे बॅनरवरती की कुठल्या कुठल्या गोष्टी, जर तुमच्या त्या काय गोष्टीचा क्वेरीज असतील, तुमच्या काही इम्पॉर्टंट प्रश्न असतील ज्याचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। ओके, तर सर्वात आधी तुम्ही काय करा, मी बऱ्याच जणांचं बघितलेलं आहे की निफ्टी मध्ये ट्राय करतात, म्हणजे जसं की आता निफ्टी मध्ये ट्राय करतात, निफ्टी मध्ये ट्रेड नाही मिळालं, बँक निफ्टी मध्ये ट्राय करतात, बँक निफ्टी मध्ये नाही मिळालं, एखादा स्टॉक उडकत बसतात, त्या स्टॉक मध्ये नाही मिळालं पण दुसरा स्टॉक उडकतात, मग त्यामध्ये एखादा स्टॉक तुम्हाला दिसतंय आणि तुम्हाला वाटतंय की इथून अपॉर्च्युनिटी आहे, हे स्टॉक आपल्याला प्रॉफिट देऊ शकते, आणि त्यात तुम्ही एंट्री करताय, आणि त्यानंतर ना त्या स्टॉक मध्ये तुमचा लॉस झाल्यावर तुम्हाला काय वाटतं, अरे या सगळ्या गोष्टी असंच आहे, तिथं आपलं प्रॉफिट होणार नाहीये। त्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर नवीन असाल, ओके, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला एक मी सजेस्ट करतोय, तुम्हाला ट्रेडिंग शिकायचंच आहे। ओके, शिकायचंच आहे तर तुम्ही काय करा, स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न करा। जसं की आता तुम्हाला म्हणलं मी, एका हॉलमध्ये 100 कोंबडी ठेवल्या आणि त्या कोंबड्यांमध्ये तुम्हाला एका कोंबडीला पकडायचं आहे। ओके, मग तुम्ही काय करणार, एक कोंबडीचं पाठीमा लागणार, ते गेलं त्याच्या सोडून दुसऱ्या कोंबडीचं पाठीमा, मग असं काय करणार, तुम्ही प्रत्येक कोंबडीला चेंज करत बसणार, मग तुमच्या हाताला 100 कोंबड्या असून देखील एक पण तुमच्या हाताला लागणार नाही। त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, ट्रेडिंग मध्ये पण तसंच आहे, तुम्ही निफ्टी मध्ये करा एक तर किंवा बँक निफ्टी मध्ये, निफ्टी बँक निफ्टी केलं तर चालेल, पण असं करू नका स्टॉक मध्ये जावा, फॉरेक्स मध्ये जावा, इकडे जावा, तिकडे जावा, प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यात नाही मिळालं मग त्याच्यात गेलं ना, मग तुमचं माइंडसेट जे कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे होतं ट्रेडिंग मध्ये, ते तुमचं एकाही मन लागणार नाही। हा मी असं म्हणत नाही की काय शिकायची गरज नाही एकच, म्हणून कसं आहे, आपण ट्रेडिंग जे करतोय कशामध्ये पण, निफ्टी करा, बँक निफ्टी करा, फॉरेक्स मध्ये करा, क्रिप्टो कुठेही करा तुम्ही,
आपण काय ट्रेडिंग आपल्याला हाऊस आहे म्हणून करत नाही की आपल्याला आवडतंय म्हणून किंवा टाइमपास करायचा म्हणून तर आपल्याला करणार नाही. आपण कशासाठी करतो तर आपण फक्त पैशासाठी म्हणून पैसे कमवण्यासाठी म्हणून ट्रेडिंग करतोय. मग ते कुठून का असे नका. असं नाही की तुम्हाला स्टॉक मधून मिळालेला पैसा वेगळा असतो किंवा बँक निफ्टी निफ्टी मधून पैसा मिळालेला वेगळा असतो असं का नाही आहे. तुम्ही एकच फोकस करा. कसं आहे मला असं वाटतंय की तुम्ही दहा वेळा एकच गोष्ट म्हणजे दहा वेळा जर वेगवेगळ्या जर गोष्टी शिकत बसलात तर एकाच टायमाला दहा गोष्टी जर वेगवेगळ्या शिकत बसलात तर तुमच्या डोक्यात एक ही राहणार नाही. ओके एकाच टायमाला दहा गोष्टी शिकलात तर एक ही तुमच्या डोक्यात बसणार नाही. पण एक गोष्ट जर तुम्ही दहा वेळा जर शिकलात तर तुमच्या डोक्यात इतकं फिट होतं ना की तुम्ही इझिली सहजपणे डोळे झाकून पण त्या गोष्टी करू शकता एकदम परफेक्टली. तर माझं म्हणणं हेच आहे तुम्ही एका हॉलमधलं एकाच कोंबडीवर फोकस करा. त्याच कोंबडीला टार्गेट करा. त्याच कोंबडीला पकडायचं. जसं की उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे काय तुम्ही सर्वात आधी तर निफ्टी बँक निफ्टीवरच फोकस करा जर करायचं असेल किंवा स्टॉक मध्ये फोकस करा. असं नाही की ह्याचं एक चार्ट बघितलं हे सोडलं दुसरं चार्ट बघितलं. हे सगळं माझं मी ओपिनियन देत आहे तुम्हाला शेवटी तुमची मर्जी आहे. मला आतापर्यंत जे कळालं की ह्याच्यामध्ये आपण जर विस्कटत जातो असं ह्याच्यावर त्याच्यावर जातो ना मग एक ठिकाणी आपलं माइंडसेट राहत नाही त्यामुळे आपलं लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणून शक्यतो ट्राय करा पहिला निफ्टी बँक निफ्टीमध्ये इतका माहिर व्हा ना की तुम्हाला इझिली तुम्हाला काय पैशाशी मतलब आहे पैसे कमवण्याचे मतलब आहे तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये इतकं माहिर व्हा ना इतकं सटीक व्हा ना त्याच्यामध्ये की तुम्ही इझिली तुम्ही ट्रेड ओळखू शकाल की मार्केट आज कॉल साईडला जाणार आहे की पुट साईडला पडणार आहे मार्केट म्हणून. बस झालं तुम्हाला दुसरं स्टॉक द्यानंतर मग काही शिकायचं शिका. स्टॉक मध्ये बघा इंट्राडे मध्ये बघा लॉंग टर्म मध्ये काय शिकायचं शिका फॉरेक्स मध्ये करा कुठेही करा तुम्ही पण एकत्री अगोदर फोकस करा ज्याच्यामुळे तुमचं सेट होईल. ओके तर हे तर झालं पहिलं पॉइंट. आणि कुठलंही आम्ही जे इंडिकेटर दिसतोय आम्ही जे इंडिकेटर म्हणा स्ट्रॅटेजी वगैरे तुम्हाला जे आम्ही सांगतोय त्याच्यावरती स्वतःच एक अनालिसिस करा. असं नाही की आम्ही सांगितलं आणि धाड म्हणून तुम्ही जर तुटून पडलं त्यामध्ये असं कधीच होणार नाहीये. ओके ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे असं म्हणजे इंडिकेटर जे आम्ही सांगतोय ना त्याच्यामध्ये काय होतं आता बऱ्याच जणांचं आम्ही काय आता भविष्य तर सांगायला बसलेलं नाहीये. ओके आमचे 100% तर होणार नाही. इंडिकेटर वरती किंवा स्ट्रॅटेजी वरती स्वतःच एक रिसर्च एक अनालिसिस नक्कीच करा. आम्ही सांगतोय फक्त तुम्हालासाठी एक अंदाज असणार आहे. ओके आता बरेच जण म्हणतात की सर तुम्ही लाईव्ह या असे या म्हणून. आता तुम्हाला एक सांगतो मी लाईव्ह मी आलो किंवा कोणाची तुम्ही लाईव्ह बघताय. आता मी तुम्हाला एक सांगतोय तुम्ही बरेच जण कमेंट केला असेल की सर लाईव्ह या म्हणून. लाईव्ह मला तर अजिबात आवडत नाही. लाईव्ह काय थोड्या वेळासाठी तुम्ही लाईव्ह बघून बघून काय बघणार दुसऱ्याचे प्रॉफिट बघणार दुसऱ्याचे लॉस बघणार. जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्रेड करत नाही तो हिशोब तुम्हाला कधीच अनुभव येणार नाही. दुसऱ्याचे लाईव्ह बघत तुम्ही टाइम वेस्ट करू लागलो आता त्याने एक ट्रेड घेतला तर चला मी ट्रेड घेतलो लाईव्ह घेतलो मी एक प्रॉफिटचं दाखवलं. पण तुम्हाला काय ते डेअरिंग होईल का ज्यावेळेस तुम्ही स्वतः ट्रेडिंग करायला बसताय त्यावेळेस तुम्हाला तितकं डेअरिंग राहत नाही. फक्त आमच्या लाईव्ह बघितल्यामुळे तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स होणार नाही. कसं आहे आपल्याला पोहायला शिकायचं तर विहिरीला आपल्या विहिरीमध्ये आपल्याला स्वतःला उडी टाकावी लागेल. आपण दुसऱ्यांचं पोहताना बघून आपण कधीही पोहायला शिकणार नाही हे एक तितकंच खरं आहे. दुसऱ्याचे लाईव्ह बघण्यामध्ये तुम्ही बघा थोडंफार बघा. पण कसं माहित आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट पैसे घालून ट्रेड करा म्हणून. तुम्ही कुठलेही व्हिडिओचे ऍप्लिकेशन्स आहे म्हणजे युट्यूबवर ते बरेचसे असं तुम्हाला ऍप्लिकेशनचे प्रमोशन केलेलं मी कुठल्या ऍप्लिकेशनचं नाव वगैरे काही घेऊ शकत नाही कारण की युट्यूब गाईडलाईनच्या विरोधात होईल म्हणून मी कुठलं नाव घेणार नाही. पण तुम्ही जर युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला बरेच असे ऍप्लिकेशन मिळतील जिथं तुम्हाला फ्रीमध्ये डेमो बॅलन्स मिळेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही ट्रेड करू शकताय. रिअल पैशाने तुम्हाला ट्रेड करायचंच नाहीये. शिकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्या. रिअल पैशाने अजिबात ट्रेड करू नका. पहिले तर थोडे दिवस काय करतो तुम्ही प्रॅक्टिसच करत जावा. लाईव्ह बघण्यात आपण दुसऱ्याचं लाईव्ह बघतो हे बघतो ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट नाही म्हणजे मी असं म्हणत नाही बघा नका म्हणून. शेवटी काय माझं मी स्वतःच एक हे सांगा लागलो म्हणजे मनातले एक इच्छा व्यक्त करू लागलो की मला तर तेवढा इंटरेस्ट नाही आहे कोणाच्या लाईव्ह बघण्यात. हा मी दुसऱ्यांचे व्हिडिओ वगैरे बघतोय इंडिकेटर बघतोय स्ट्रॅटेजी बघतोय. पण त्याच्यानंतर ना मी स्वतः काय करतोय मी पेपर ट्रेड करतोय की पेपर ट्रेड मध्ये जर रिझल्ट आला तर ओके त्याला आपण म्हणजे रिअल ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतोय. ओके तुम्ही पण म्हणजे बघा तुमची मर्जी आहे. शेवटी मी सांगायचं काम सांगतो आमचे व्हिडिओ तुम्हाला काय म्हणजे आता समजा की कुठलंही आमचं व्हिडिओ आता तुम्ही बघितलं ते 100% नसतंय. ओके आम्ही काय कुठलं भविष्य सांगायला बसलेलं नाहीये की आम्ही जे सांगेल ते असं मार्केटमध्ये होईल म्हणून. मार्केट आपल्यासारखं चालणार नाहीये. मार्केट सारखं आपल्याला चालावं लागेल म्हणजे मार्केटचं काय हालचाल जे नकरे असतात ना मार्केटचे ते आपल्याला ओळखायला शिकावं लागेल. आणि ते आपण कधी शिकणार माहितीये का ज्यावेळेस आपण स्वतः अनुभव घ्यायला पेपर ट्रेड करायला सुरू करतो ना त्यावेळेस. आपण आम्ही कुठलं भविष्य सांगितलं नाही की तुम्हाला असं कॉल दिलं हे सक्सेस होणारच म्हणून. कसं आहे ते भविष्य सांगणार पण जे पोपट घेऊन बसले असतात तर ते लोक पण काय करतात भविष्य सांगायला बसलेत पण त्यांचं पण काय असतं त्याने म्हणतात मी भविष्य एकदम सटीक सांगू शकत नाही. पण तुझ्यासोबत जर असे प्रॉब्लेम असेल तर तू हे कर तसे प्रॉब्लेम असेल तर तू ते कर. आपण डॉक्टरजवळ जातो आजारासाठी पण डॉक्टर पण गोळ्या देतात ज्यावेळेस आपण बघतोय
तर त्या गोळ्यासोबत आपल्याला टर्म्स अँड कंडिशन्स पण लागतात की गोळ्या दिलो म्हणून तू पाहिजे तसं खाऊ पिऊ नको, कारण की ह्या गोळ्या तुला फक्त सेफ्टीसाठी आहे, तुझा आजार ठीक करण्यासाठी, त्यासोबत तू ह्या गोष्टी कर, असं हे खाणं पिणं टाळ, अशा प्रत्येक गोष्टी डॉक्टर पण सांगतोय. जसं की आम्ही पण सांगतोय, इंडिकेटर वापरा, स्ट्रॅटेजी वापरा, त्यासोबत तुमचं स्वतःचं थोडं डोकं पण वापरा. ओके, स्वतः पण थोडं रिसर्च अनालिसिस करा. सेम आमचं पण तेच आहे, आम्ही पण भविष्य सांगायला बसलेलं नाही आहे, जसं की कुणी सांगू शकत नाही. तसं जर असलं असतं, जर आम्हाला माहित राहिलं 100% जर वर्क केलं असतं ना, तर आम्ही एखादं स्ट्रॅटेजी, एखादं इंडिकेटर बघून एका निवांत कुठं तर बसलो असतो, निवांत कॉम्प्युटर लॅपटॉप घेऊन बसलो असतो. एवढं तुमच्यासाठी मेहनत करायची आम्हाला वेळ आलेली नसती. ओके, तेवढं एक गोष्ट लक्षात ठेव मित्रांनो. आणि बऱ्याच जणांचं कसं आहे, ट्रेडिंग म्हणलं तर असं एक प्रकारचं हे होतं, व्यसन लागतंय. फक्त हिरवं दिसलं बाय करा, लाल दिसलं सेल करा, एक प्रकारचं व्यसन येतं. व्यसनी कधी बनू नका ट्रेडिंगसाठी. एक गोष्ट निश्चित लागतं तेव्हा, म्हणजे काय असं नाही की दररोज किंवा दिवसातून 10 वेळा ट्रेड करायलाच पाहिजे असं काही गरजच नाही आहे. आठवड्यातून 5 दिवस असतात, 2 दिवस सुट्ट्या असतात. त्या 5 दिवसामध्ये तुम्ही फक्त एक ट्रेड घ्या म्हणतो मी, एक ट्रेड नीट लक्ष द्या, ते एक ट्रेड असं इतकं सटीक घ्या, इतकं परफेक्ट घ्या ना, की तुम्ही त्या ट्रेड मध्ये प्रॉफिट झाला तर तुम्हाला असं नाही की आठवड्याभर ट्रेड करायलाच पाहिजे असं कुठलंही कंडिशन नसतं. आपल्याला एकच ट्रेड घ्या, मोठे ट्रेड घ्या, चांगला ट्रेड घ्या, आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट निघाल तर बस झालं. असं नाही की रोज त्या अगदी मार्केटला चिटकूनच बसायला पाहिजे पूर्ण 6-7 तास रोजचं डेली, असं काहीच गरज नाहीये. रोज ट्रेड घेण्यापेक्षा सेटअप तुमचं जेव्हा मिळेल त्यावेळेसच तुम्ही ट्रेड घ्या. माझं तर एक सीधा म्हणणं आहे तुम्हाला, सेटअप नाही मिळालं सोडूनच द्या. आजपर्यंत आपण असं किती कमवलेलं आहे, असं कुठलं शिल्लक ठेवलं नाही की ज्याच्यातून आपण आता ह्याच्यातून कमवून मोठा काय करणार आहे म्हणून. तर सेटअप मिळाल्याशिवाय गडबड करू नका अजिबात. ओके, तर सेटअप मिळाल्याशिवाय ट्रेड घेऊ नका. कसं आहे, डिसिप्लिन पाळा. डिसिप्लिन म्हणजे काय, आता सेटअप मध्ये कसं आहे, तुम्ही जर नवीन असाल तर एक टार्गेट लावायचं आहे तुम्हाला. जसं की आता तुम्ही जर ट्रेड करू लागलाय, कुठलं कॉल घेतलं किंवा पुढे घेतलंय, त्याच्यामध्ये डिसिप्लिन हे पाळा की तुम्ही 500 लॉस घेताय तर 500 प्रॉफिट पण ठेवा. 500 लॉस घेताय तर 1:2 ना 5000 प्रॉफिट पण ठेवा. काही जण काय करतात, 500 म्हणजे डिसिप्लिन पाळत नाहीये, 500 ठिकाणी 1000 लॉस दिसतंय, 1500 मग अजून थोडं माइंडसेट काय होतंय, म्हणजे सायकोलॉजी काय होते, अजून थोडं फिरेल मार्केट फिरेल, मग अशा ह्याच्यामध्ये आपलं सायकोलॉजिकल आपलं बदलतंय, आपलं माइंडसेट जे आहे ना ते बिघडायला सुरू होत आहे. मग ते 1000, 2000, 5000 होतंय, मग लॉसला आपण जास्तीत जास्त वेळ थांबतोय, पण प्रॉफिट कसं आहे, हिरवं थोडेसे आकडे दिसले 200-300 रुपये तिथे आपण लगेच क्विट करून जातोय. ओके, तसं करू नका. तुमचं डिसिप्लिन म्हणजे काय, एक तर 500 फिक्स ठेवा तुम्ही, जे काही स्टॉप लॉस ठेवणार ते तुमच्यावर डिपेंड आहे. 500 स्टॉप लॉस ठेवा, 1000 टार्गेट ठेवा, किंवा 500 स्टॉप लॉस किंवा 500 प्रॉफिट, असे फिक्स डिसिप्लिन पाळा तुम्ही. म्हणजे या टार्गेटला आलं आपलं इतकं लॉस दिसायला लागलं ना, एक्झिट म्हणजे एक्झिट व्हायचंच. असं ठेवा तुम्ही, एखाद्या टायमाला ना प्रॉफिटला तुम्ही वाढून घेऊ शकता एसएल ट्रेलिंग करून. ओके, पण लॉसला कसं आहे, 500 म्हणलं ना 500, तिथं काय पण कॉम्प्रोमाइज अजिबात करायचं नाही. म्हणजे तुम्ही जेवढा अमाऊंट ठेवल लॉसचं, तुमचं जेवढं कॅपॅसिटी असेल त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकताय. मी तुम्हाला अंदाजे सांगतोय, लॉस हे फिक्स ठेवा, प्रॉफिट पण फिक्स ठेवा. त्यानंतर ना शिकण्यासाठी इतकं वेळ द्या ना. आता आपण शिक्षण करतोय बालवाडीपासून, अंगणवाडीपासून, पहिली ते पूर्ण 10वी ग्रॅज्युएशन डिग्री कम्प्लीट करतोय, त्यानंतर ना कुठं आपल्याला जाऊन जॉब लागतंय. ओके, त्या शिक्षणासाठी जवळपास एक 15-16 वर्ष, मला काय तेवढ्या शिक्षणाचा अनुभव नाही आहे, कारण की माझं फक्त 10वीच झालेलं आहे, 10वीनंतर मी शिकलेलं नाही आहे. ओके, शेअर मार्केटमध्ये आता पण शिकायला लागलो मी, असं नाही की शेअर मार्केटचा किंग आहे म्हणून मी जे शिकायला लागलोय त्याच गोष्टीने तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर माझं 10वी झाल्यामुळे मला काय शिक्षणाचं माहित नाही, पण ह्याच्यामध्ये आपण जर एखादं जॉब लागण्यासाठी पूर्ण 15-15-20 वर्ष जर घालू शकतो, त्यावा नंतर ना कुठं आपण जाऊन जॉबसाठी म्हणजे तिथं होऊ शकतोय, तिथं सक्सेस होऊ शकतोय का नाही गॅरंटी नसते. मग ह्याच्यासाठी एवढं कायवर गडबड की बाजूचं शिकू लागलंय, त्यांना 10,000 कमावं लागलं, ह्यानं 1,00,000 कमावं लागलं, त्यांना 5,00,000 कमावं लागलं, म्हणून आपण पण तुटून पडायचं, कुठं तर पैसे आणायचं नसते तर ऍडजस्ट करून आणि त्यात घालायचं आणि गडबड करून लॉस करून घ्यायचं आणि मार्केटला नंतर ना नाव ठेवत बसायचं. असलं काम करू नका. 6 महिने नाही, वर्ष नाही, 2 वर्ष शिका, पूर्ण 2 वर्षापर्यंत शिक्षणासाठी आपण 15-20 वर्ष जातो. शेअर मार्केटसाठी तुम्ही 2 वर्ष तरी कंपल्सरी पेपर ट्रेड करा. बरेचसे ऍप्लिकेशन आहे, तुम्ही युट्यूबवरती सर्च करा. ओके, तुम्हाला कुठलंही एखादं ऍप्लिकेशन मिळेल ज्याच्यातून तुम्हाला डेमो बॅलन्स मिळेल, त्याच्या माध्यमातून तुम्ही विदाउट पैशाने तुम्ही म्हणजे शेअर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करू शकाल. ओके, तर नक्कीच करा तुम्ही ते एक तुम्हाला. आणि कसं आहे, आता एक लालच, लालच म्हणजे काय, एकांचं कसं असतंय, आता हे ना 1,00,000 रुपये कमवलं, त्यांना 5,00,000 कमावं लागलं, अरे आपण 10,000 तर कमवू, आपण 50,000 तर कमवू, त्यांना 1,00,000 कमवू लागलंय, असं नसतंय. ते जे ना 1,00,000 रुपये जे 5,00,000 रुपये जे कमवा लागलेत ना, ते अगोदर किती स्ट्रगल केलं असेल, किती मेहनत केलं असेल, काय काय गोष्टी त्यांना झेलावे लागले असते ते शेअर मार्केटमध्ये ह्या गोष्टी शिकण्यासाठी, हे आपल्याला माहित असतं का? कोणालाच माहित नसतं, फक्त त्याचे अमाऊंट बघतो, त्याचे हिरवे आकडे बघतो, मोठमोठे दिसले म्हणून आपण एक्साइटमेंट मध्ये येऊन आहे ना, म्हणजे त्या गोष्टी करून जातो जे आपल्याला करायची गरज नसते.
ओके तर असले काम अजिबात करू नका, एक्साइटमेंट देऊन जास्त लालच नको, तुमचं एक टार्गेट ठेवा। दिवसातून तुम्ही जिथे कुठे पण जॉबला कामाला वगैरे जात असाल, 8 तासाचा ड्युटी जॉब वगैरे करत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक फिक्स अमाऊंट असते 600, 700, 800 ते 1000 रुपये। तर तुम्ही जर दिवसभर काम करून जर 1000 रुपयाचं काम करत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला एवढं का बरं लालच वाढलंय की तुम्हाला तर 10000च पाहिजे दिवसाला, म्हणून असं कसं काय शक्य आहे सांगा बघू। ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करा, लालच ठेवू नका। तुम्ही जे 8 तासासाठी काम करता, 8 तासामध्ये जेवढा पैसा कमवताय, इथं तुम्हाला फक्त 8 मिनिटांमध्ये जर तेवढं पैसे मिळालं तर एकदम समाधान माना, त्यातनं एक्झिट मारा। थोडा दिवस तुम्ही असं हे कंटिन्यू करत राहा, थोडं थोडं प्रॉफिटला कंटिन्यू करत जावा। 1-2 वर्षानंतर ना तुमचं जर एक्सपिरियन्स वाढला, अनुभव वाढला म्हणजे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये, तर तुमचं ऑटोमॅटिकली जे 500,000 प्रॉफिट आहे ते 5-10 लाखमध्ये पण बदलायला वेळ लागू शकत नाही। पण स्टार्टिंगलाच तुम्ही लालच इतकं करू नका, चुकीचं आहे ते एकदम, ते एक म्हणजे। आणि फक्त इंडिकेटर किंवा स्ट्रॅटेजीवर डिपेंड राहू नका। आता बरेच जण काय असतं, सरांनी इंडिकेटर सांगितलंय, सरांनी स्ट्रॅटेजी सांगितलंय, त्याच्यावरच बसणार तुम्ही। आम्ही काय पण सांगू दे, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, सपोर्ट रेजिस्टन्स जे काय अजून बाकीच्या गोष्टी असतील तर ते पण तुम्हाला फाइंड करायचे। असं नाही की आम्ही इंडिकेटर सांगितल्यासाठी की होणारच असं प्रॉफिटच देणार, तसं कुठलं असं असतं ना, तर आम्हीच एखादा इंडिकेटर आणि एक स्ट्रॅटेजी घेऊन निवांत बसलं असतं टेबलवरती, फॅन लावून निवांत खाली बसलं असतं आम्ही। ओके, तर तसं हे कसं आहे, फक्त आयडिया देतो आम्ही तुम्हाला, 100% असं होणार नाही, आयडिया देतो। आता आयडिया म्हणजे कसं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स बाकीचे इंडिकेटर सांगितलं, मी एकच सिग्नल द्यायचं, वाट बघू नका। त्याच्यावरती इंडिकेटर सिग्नल देऊ लागलाय, पण ते सपोर्टला आहे का रेजिस्टन्सला, ह्या पण गोष्टी तुम्ही कसं स्वतःहून तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे, गोष्टी शिकल्या पाहिजे। ओके, म्हणजे त्याच्यामध्ये काय ट्रेंडलाईन असते, ह्या सगळ्या गोष्टी जे बेसिक आहेत या गोष्टी तर तुम्हाला बघावं लागतील। दिवसातून किती प्रॉफिट म्हणजे किती ट्रेड करायचं, काय जणांना वाटतं की किती ट्रेड करायला पाहिजे, दिवसातून तुम्ही एक टार्गेट ठेवा, 2 ट्रेड घ्यायचं। त्या 2 ट्रेड मध्ये जर प्रॉफिट झालं, पहिल्या ट्रेड मध्ये जर प्रॉफिट झालं दुसरा ट्रेड घेऊच नका। जर नवीन असाल तर माझं हे तुम्हाला म्हणजे सजेशन आहे, पहिल्या ट्रेड मध्ये जर प्रॉफिट झाला तर दुसरा ट्रेड घेऊच नका, जर पहिल्या ट्रेड मध्ये जर लॉस झाला तर दुसऱ्या ट्रेड मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करा। कव्हर करण्याचं म्हणजे काय, पहिल्या ट्रेड मध्ये जर तुमचा 500 लॉस झाला, दुसऱ्या ट्रेड मध्ये आहे ना त्याला फक्त 500 कव्हर करण्याचं, ना की तिथून अजून प्लस, असं बसू नका। कव्हर जरी झाले ना तरी तुम्ही एकदम व्यवस्थित ट्रेड घेतल्यासारखे, किंवा त्या दिवसाचे दोन्ही पण ट्रेड तुमचे जर लॉस झाले ओके तरी त्या दिवशी मार्केटला क्विट करून टाका, सोडून द्या। 2 ट्रेड झाले, लॉस झाले म्हणून आहे ना तिसऱ्या ट्रेडच्या लालच मध्ये येऊन तिसरा ट्रेड, चौथा ट्रेड, परत आपली इथं सायकोलॉजी बिघडत जाती, आपलं माइंडसेट बिघडतं, आता 4-5 ट्रेड लॉस गेले, आज कसं बी करून मी कव्हरच करतो, असंच करतो, तसंच करतो, मग जे नाही करायचं आपण तेच करतो, आणि तिथं आपण शेवटीला काय होतो, इथं उलट पडतो, त्या ठिकाणी आपला लॉस होतो आणि आपलं माइंडसेट पूर्ण बिघडून जात आहे की शेअर मार्केट 1 नंबरचं खराब आहे, म्हणून आपल्याला नंतर असं वाटायला लागतं। तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड केलं तर तुमचा लॉस निश्चित आहे। ओके, डिसिप्लिन पाळा, प्रत्येक गोष्टी हे करा, 2 ट्रेड ठेवा, त्यामध्ये दिवसभरातून जर नवीन असेल तर थोड्या दिवसासाठी, आणि क्वांटिटी 1 वरनच तुम्ही जर हे केलं तरी चांगली गोष्ट राहील। ओके, आणि जोपर्यंत आता बरेच जणांना वाटतं की सरांनी सारखं दरवेळेस एक नवीन 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 स्ट्रॅटेजी आणतात, आता सांगतो तुम्हाला मी किंवा कोणीही स्ट्रॅटेजी किंवा कुठलीही ट्रिक वगैरे सांगतोय, ते कसं आहे मार्केटमध्ये जर आमचे व्हिडिओ, माझ्यासारखे व्हिडिओ दुसरा कोणीतरी युट्यूबवर काढलं, त्यांचं पण व्हिडिओ बघितले, त्यांचे पण सबस्क्रायबर बघितले, बरेच जण असं सबस्क्रायबर, बरेच जण असं ट्रेडर लोक बघितले एकाच स्ट्रॅटेजीला, तर स्ट्रॅटेजीला सगळ्यांचा लोड पडतंय, मग तिथं मार्केट असं नाही की सगळेजण एक स्ट्रॅटेजी वापरला म्हणून फक्त कॉल साईडला जाणार, पुट साईडला कसं जाणार। मग मोठे जे ट्रेडर्स, मोठे जे प्लेयर्स असतात ना, तर ते लोक काय करतात, मार्केटला फिरवायचं पण काम करतात, मग त्यामुळे काय होतं, बरेच जण एका स्ट्रॅटेजीवर जर फोकस केले तर त्या काही काळानंतर ना ती स्ट्रॅटेजी थोडं काम करायला कमी करतंय, म्हणजे स्लो होतं थोडं, ते स्ट्रॅटेजी काम करायचं बंद करतं। म्हणून आम्ही काय करतोय, दरवेळेस एक नवीन नवीन मार्केटमध्ये जे जे नवीन नवीन गोष्टी, जे जे नवीन नवीन आयडियाज येतात ना, त्याची स्ट्रॅटेजी आम्ही आणत राहतोय। तुम्हाला काय करायचंय, एक स्ट्रॅटेजी तोपर्यंत वापरायचंय जोपर्यंत तुम्हाला ते लॉस देत नाही, जोपर्यंत लॉस देत नाही तोपर्यंत तुम्हाला वापरायचं आहे, आणि लॉस व्हायला लागला ना त्या स्ट्रॅटेजीला सोडायचं आहे। आणि कुठलेही स्ट्रॅटेजी किंवा इंडिकेटर वापरायच्या अगोदर 15 दिवस महिनाभराचं बॅक टेस्टिंग हे नक्की करायचं आहे, पेपर ट्रेड नक्की करायचं आहे। ओके, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला पण कळायला पाहिजे स्वतःला की हा याच्यामध्ये रिझल्ट आहे म्हणून। ओके, आणि याच्यामध्ये कसं आहे, ते स्ट्रॅटेजी जोपर्यंत काम करते तोपर्यंत घ्यायचं आपल्याला, आणि स्ट्रॅटेजी एकदा जर लॉस द्यायला लागलं ना त्याला सोडायचं, अजून दुसरे कुठले स्ट्रॅटेजी असतात चालू कंडिशन मध्ये, म्हणजे चालू ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामधल्या स्ट्रॅटेजीला आपल्याला परत काय करायचं, पेपर ट्रेड करून तिथं आपल्याला पुढे कंटिन्यू युज करायचं आहे। ओके, त्यासाठी आम्ही नवीन नवीन स्ट्रॅटेजी आणत असतोय, तर बऱ्याच जणांना वेगळं वाटत असेल की सारखी कुठल्या स्ट्रॅटेजी आणतात आणि कुठला वापरायचं, कन्फ्युजन मध्ये राहू नका, एकच स्ट्रॅटेजीला कंटिन्यू फॉलो करा, जोपर्यंत लॉस देत नाही तोपर्यंत, लॉस झाला दुसऱ्या स्ट्रॅटेजीला परत अजून घ्यायचं। ओके, आणि कसं आहे ट्रेडिंग मध्ये
ट्रेडिंग कधी करायचं हे तुम्हाला सांगतो। आता ट्रेडिंग कधी करायचं तर वैयक्तिक जर तुम्हाला काहीतरी आता टेन्शन वगैरे, आता बऱ्याच जणांचं काय असतं इथं, आता बरेच जण बघतात आता काही जणांना मानसिक त्रास असतात, काही जणांना शारीरिक त्रास म्हणजे एक माइंडसेट बिघडलेलं असतं, तर त्या लोकांनी अजिबात ट्रेडिंग करू नका। कारण ट्रेडिंग करताना कसं आहे, माइंड शांत पाहिजे। त्यामुळं आम्ही कसं आहे, आपण तुम्ही आता विचार करा, तुम्हाला तर एकच आता ट्रेड तुम्हाला तुम्ही बरेच जण लॉस झालं हे झालं म्हणतात, तुमचं काय चॅनल वगैरे नसतंय। मग आता विचार करा, आम्ही जर हे व्हिडिओ लाईव्ह मध्ये आलो तर ते ट्रेडिंग कडे लक्ष द्यायचं का ते लाईव्ह व्हिडिओ कडे लक्ष द्यायचं का तुमच्या कमेंट्स कडे लक्ष द्यायचं, त्यामुळे मी लाईव्ह येत नाही। कारण कसं आहे माहिती आहे, बरेच जण लाईव्हला आले ट्रेडिंग करायला आणि स्वतःचा लॉस करून घेतले। कोणासाठी हे म्हणजे लोकांच्या सबस्क्रायबरसाठी लाईव्ह साठी आले, तर पण ते लाईव्ह मध्ये त्यांचं माइंडसेट एक ठिकाणी, आणि ट्रेडिंग करताना कसं माइंडसेट एक ठिकाणी पाहिजे, एकच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट पाहिजे आपलं, जेणेकरून आपलं ट्रेड म्हणजे बरोबर कळायला पाहिजे आपल्याला कॉल साईडला जाणार की पुट साईडला जाणार मार्केट। म्हणून आपण एक तर डोकं इकडे लावणार, व्हिडिओ किती व्हायला लागलाय, कमेंट कोण काय करू लागलाय, इकडे ट्रेडकडे पण लक्ष द्यायचं, त्यामुळे मला तेवढ्या गोष्टी आता सध्याला जमत नाही, म्हणून मी लाईव्हला यायचं तेवढा तर सध्याला विचार केला नाही, भविष्यात कधी येऊ शकेल पण ओके, ज्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला कळेलच, आणि त्यावेळेस आपण सगळं मिळूनच ट्रेड करूया ओके। त्यामुळेच वैयक्तिक टेन्शन मानसिक त्रास असला तर अजिबात ट्रेडिंग करू नका, कारण माइंडसेट एकदम शार्प, जेव्हा शांत रे डोकं तेव्हाच ट्रेडिंगचा विचार करा। एक महत्वाची गोष्ट आहे, रॅन्डम ट्रेडिंग करू नका। रॅन्डम ट्रेडिंग म्हणजे काय, एखाद्यांचं कसं आता न्यूज असलं, आता न्यूज ऐकलं आणि धाड म्हणून लगेच तुटून पडलं, या स्टॉक मध्ये घ्या खालस द्या, बघा अनालिसिस करा, टेक्निकल करा अनालिसिस, त्यानंतर फंडामेंटल अनालिसिस करा, डायरेक्ट न्यूज पेपर बघितलं, व्हॉट्सअपवर ते कोणी तर तुम्ही मेसेज केलं, टेलिग्रामवर पाठवलं, असं बऱ्याच गोष्टी तुमचा मित्र सांगितलं किंवा टेक्निकल गोष्टी असं काय तर कळालं, लगेच दादा ट्रेडिंग करायला सुरुवात करायचं नाही आहे। स्वतःच पण थोडं माइंडसेट वापरा ना, म्हणजे जेणेकरून आपल्याला माहित आहे थोड्याफार गोष्टी, आणि जर माहित नसेल ना मग तर तुम्ही शिकण्यामध्येच टाइम द्या, सर्वात बेटर। जर माहित नसेल, नवीन असेल ना, शिकण्यामध्येच टाइम द्या, आणि शिकलेलं असेल बी ना, जरी पण कोणी पण काय पण सांगू दे, पण स्वतःचं पण त्यात थोडं आयडिया लावा, स्वतःच थोडं डोकं लढवा ओके। आणि या आमच्यासारख्यांचे व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे हळूहळू समजत जातील, काय हरकत नाही आहे ओके। आणि एक मेन तर काय, आता तुमचं आता हे म्हणजे मी काय सांगितलं म्हणजे रॅन्डमली ट्रेड करायचं नाही आहे, आता तुम्हाला काय करायचंय, प्रॉफिट आणि लॉस, म्हणजे तुम्ही जर आता पेपर ट्रेड करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट काय काय, प्रॉफिट कधी कधी व्हायला लागले, त्याचे कारण काय, पूर्ण एक नोट डाऊन करून घ्या पेपरवर, ते सगळ्या गोष्टी लिहून ठेवा, आणि लॉस व्हायचे कारण सगळ्या गोष्टीवरती लिहून ठेवा, भले एका कारणासाठी प्रॉफिट साठी 100 कारण असतील आणि लॉस साठी 100 कारण असतील ओके, तर त्या प्रत्येक गोष्टी जर तुम्ही लिहून ठेवलात, आणि लिहिलेसं होणार नाही, तुमच्या डोळ्यासमोर ते दिसायला पाहिजे, फक्त डोक्यात कधी बसणार नाही, डोक्यात बसला असला तर आज सगळेजण शेअर मार्केटमध्ये करोडपती राहिले असते, डोक्यात काही बसणार नाही। प्रॉफिटचे सगळे कारण लिहून ठेवा, लॉसचे सगळे कारण लिहून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्ही ते सारखं बघून बघून तुम्हाला समजेल की या कारणामुळे माझं प्रॉफिट झालं आणि या कारणामुळे माझं लॉस झालं, त्यामुळे आज मी इथं आहे आणि आज ह्यामुळे इथं आहे, म्हणून तुम्हाला तुमचा रिझल्ट तुम्हालाच कळेल, जास्त काय नाही आहे। प्रॉफिट लॉस दोन्ही पण नोट करून ठेवा। त्यानंतर आता दुसऱ्यांच्या जीवावर कधी बसू नका। आता जसं म्हणलं असतं तुम्ही म्हणाल, आता दुसऱ्यांच्या जीवावर म्हणजे काय, हे ना कॉल देईल, हे ना येऊन सांगेल, हे ना फोन करेल मला, आज युट्यूबवर काय तरी येईल, याचा अनालिसिस चांगला असतं, हे मी म्हणतो असं ऐका तुम्ही, पण स्वतःच पण काय तर थोडस डोकं चालवा तुम्ही, असं नाही की त्याच्या कॉलवर बसलाय, आता मी सांगतो तुम्ही माझ्या भरोश्यावर बसलाय की सर कॉल देतील म्हणून, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, मी समजा तर चॅनलच बंद करून टाकलं, मग काय करणार तुम्ही, मग काय करणार, परत दुसऱ्या युट्यूबरला बघणार का, दुसरे ट्रेडिंग मध्ये अडके बघणार का, अजून परत तिथं, मग तुम्ही कधी शिकणार आहे। जर फक्त आमच्या भरोश्यावर, मी असं म्हणत नाही की तुम्हाला कसं आहे प्रत्येक गोष्टी अगोदर, मला पण कसं आहे, मी पण सगळ्यांचं बघूनच शिकत आहे, अजून मी शिकत आहे आणि पुढे मी शिकतच राहणार, आपण कधी ओव्हरलोड म्हणजे संपेपर्यंत आपण शिकतच राहणार, आपण कधी परफेक्ट होणार नाही, परफेक्ट कोण नाहीच नाहीये 100% असं, म्हणून शिकत राहायचं आहे अजून, जेवढं शिकेल तेवढं कमी समजत चाला, म्हणजे कसं आपला अनुभव अजून वाढत जाईल, आपला एक्सपिरियन्स त्यात वाढत जाईल ओके। म्हणून कसं दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती हे ना करेल त्यांना करेल, फक्त व्हिडिओ बघा, नॉलेज घ्या इकडून तिकडून, आमचं एक सपोर्ट असतं युट्यूबचं, असं म्हणजे हे तुम्हाला बघून ह्या गोष्टी कळते ना, त्यामधूनच तुम्हाला काय गोष्टी समजत येतील हळूहळू, तुम्ही जर एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष दिलं ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील, फक्त त्याच्या कॉलवर, त्याच्या टेलिग्रामच्या मेसेजवरती, त्याच्या व्हॉट्सअपच्या मेसेजवरती, त्याच्या युट्यूबच्या अनालिसिसवरती बसू नका, स्वतः पण शिकण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न करा, असं म्हणत नाही की डायरेक्ट आजपासून तुम्ही सगळं बंद करा, म्हणून बघा व्हिडिओ वगैरे सगळं, पण स्वतः पण शिकण्याचं। आता कसं आहे, बऱ्याच जणांचं आहे, बरेच जण काय म्हणतात, तुम्ही सांगितलंय इथं फेल झालंय असं तसं, म्हणून आता तुम्ही ह्याला पण येत नाही, असं फेल झालंय, आमचं लॉस झालं, हे झालं, तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, आपण शाळा शिकलो, ज्यावेळेस शाळा शिकताना, आता एकच शिक्षक एका वर्गात 60-70 विद्यार्थी असतात, त्यामध्ये प्रत्येकाला सेम शिकवतात, असं नाही की पर्सनल कोणाला असं वेगळं शिकवत नाहीये, सगळ्यांना सेम शिकवल्यावर त्यामध्ये कोणीतरी एकच नंबर येणार ना, एकटाच एक नंबर येणार, बाकी दुसरा दोन, बाकी तिसरा तीन, बाकी सगळं त्याच्या खाली राहणार, आणि काय जण आहे ना 35% च्या खाली गेलं तर ते नापास पण होतील, पण याच्यामध्ये शिक्षकाचा काय दोष असतो,
काय पण नसतं, कसं आहे तुम्ही असं म्हणू शकत नाही आम्ही शिकवायचं जे आहे शिकवणारच, आता तुमचं डोकं त्याच्यात किती चालवणार, किती तुमचं डोकं लढवणार, ओके, तर त्याच्यावर डिपेंड आहे. काय बरेच जण कसं काय करतात, त्यांचं लक्ष नाही असं वाटतं पण ते बरोबर लक्ष देत असतात आणि ते बरोबर सक्सेस होतात. काय जण किती पण काय पण करते त्यांचं लक्ष समोर बघत असतं नंतर मग विसरून जातात, काय तर असं वेळ वागड असं, म्हणजे शिक्षणाकडे तेवढं लक्ष नसतंय. जसं की आपल्याला ह्याच्यात पण एक शिक्षण घ्यायचं आहे आणि याच्यात आम्ही शिकवायचं ते शिकवणार. शेवटी काय तुम्ही शिकलात किती शिकलात तुमच्यावर डिपेंड आहे, तुमचं काय नॉलेज आहे, तुमचं काय टेक्निक आहे, तुम्ही कुठल्या हिशोबाने शिकण्याचं तुमचं म्हणजे एक हे आहे तयारी आहे ते तुमच्या तुम्हालाच माहित असतंय. आम्ही तर जे गोष्टी आहेत ते तुमच्यासाठी काय प्रत्येकासाठी. बरेच जण लगेच कमेंट टाकतात सर माझं तुमचं स्ट्रॅटेजी काम केलं हे काम केलं, कधी कधी लॉस पण होणार आहे मार्केटचं, हेच म्हणजे रीत आहे ना, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, एवढं काही करायचं नाही आहे. म्हणजे शिकवणार तर आम्ही शिकवणार प्रत्येकाला सेमच, त्यामध्ये बरेच जण पॉझिटिव्ह पण कमेंट करतात आणि निगेटिव्ह पण कमेंट करतात. मग पॉझिटिव्ह कमेंट करणारे ते पण आमचे जुडे बघू लागलेत आणि निगेटिव्ह कमेंट करणार ते बी आमचे जुडे, ते जुडेला खाली का बरं असं. मग विचार आपले एकदम सटीक ठेवा या ठिकाणी दिसले इथं हॅपी थॉट्स म्हणून आनंदी विचार ठेवा, म्हणजे सगळं काय एकदम सुरळीत चालेल. ओके, आणि बरेच जण तर आम्हाला हे पण कमेंट केलंय की सर तुम्ही युट्यूबवर फक्त व्हिडिओ बनवून पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ बनवता म्हणून. तुम्हाला एक सांगू का, आता मी युट्यूबवर जर आम्हाला पैसे कमवायचे राहिले असते ना, तुम्हाला एक सांगतो, बरेच जण मला लाईव्हला या म्हणले, जर युट्यूबवर मी पैसे कमवायला आलो असतो ना तर लाईव्ह मध्ये तुम्हाला अजून माहित नसेल तुमच्या कमेंटच्या बाजूला एक सेक्शन आहे, ओके, तर तिथं तुम्ही डायरेक्ट तुम्ही असं टिप देऊ शकता त्या ठिकाणी, ओके, टिप देऊ शकताय त्यामध्ये लाईव्ह चॅट म्हणून आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही टिप पण पाठवू शकताय. बरेच जण असं लाईव्ह मध्ये येतात आणि असं म्हणजे मिनिटाला असं कोणी पण त्यांना पैसे शेअर करत असतात, ओके, तर त्याच्यामध्ये मी नाही आहे. जर तसं मला पैसे कमवायचं राहिले असतं ना तर मी तसं लाईव्ह येऊन सगळ्याकडनं टिप घेतलं असतं, पण तसं मला गरज नाही आहे. उद्या दिवशी भविष्यात मी लाईव्ह आलो तरी मला काय पैसे शेअर करण्याची गरज नाही आहे, मी स्पष्ट तुम्हाला सांगायला लागलो. आणि तुम्हाला वाटतं ना आम्ही जर युट्यूबवर पैसे कमवण्यासाठी येतोय तर तुम्ही एक काम करा, फक्त तुम्ही कुणाचेही व्हिडिओ बघू नका, म्हणजे कोणी युट्यूबवर पैसे कमवू नये, शेअर मार्केटचं कुणाचेही व्हिडिओ बघू नका, मग बघा तुम्ही काय करू शकताय, कुठे शिकणार तुम्ही शेवटी का. तुमच्यासारखं म्हणजे तुम्ही म्हणणार आता कोर्स लावणार 15, 20, 50, 100, 1,00,000 रुपये 50,000 रुपये देऊन आम्ही कोर्स लावणार, पण तुमच्यासारखं प्रत्येकांना शक्य आहे का? मिडल क्लासला ट्रेडिंग शिकावं वाटतंय पण त्यांना फीस देऊन कोर्स लावणं त्यांना शक्य नसतं, त्यामुळे ते लोक काय करतात हळूहळू काय ना काय युट्यूबवर शिकत असतात. आणि कोर्स केलेलं वेगळं आणि युट्यूबवर बघत बघत ते दोन्ही मिळून नॉलेज मिळतं ना, त्यावेळेस आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग बनतोय. आणि तुम्ही जर युट्यूब बघायचं नाही म्हणलं आम्ही पैसे कमवला, मग युट्यूब बघू नका, मग तुम्ही पुन्हा अजून कोर्स सर करणार की पुस्तकं विकत घेणार. पहिलेचे जे लोक ट्रेडिंग करत होते ना त्यांच्यासाठी व्हिडिओ अवेलेबल नव्हते, ज्याच्यामुळे ते लोक पुस्तक वाचून वाचून ट्रेडिंग शिकत होते. आज आपल्यासाठी इतकं सोपं झालं ना युट्यूबवरती की बऱ्याच गोष्टी आपण कसं आहे कोर्स एखाद्या वेळेस करतो ना तर तेवढं आपल्या डोक्यात जात नाही, 15, 20, 25 महिन्याचे कोर्स असते पण एका महिन्यात सगळ्यांच्या डोक्यात पूर्ण गोष्टी शिरतच नाही. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय, 25 दिवसाचा कोर्स ज्यावेळी केलो ना आणि एका ठिकाणी 13 दिवसाचा कोर्स केलो ना ऑनलाईन आणि ऑफलाईन 25 दिवसाचं, माझ्या डोक्यात काहीच घुसलं नाही. पण ज्यावेळेस मी युट्यूबवरती व्हिडिओ बघत गेलो दुसऱ्यांचे त्यावेळेस कळायला लागलं की कोर्समध्ये ह्या गोष्टी असं सांगितलंय, पण आता युट्यूबमध्ये व्हिडिओ बघितल्यामुळे क्लिअर झालं एकदम असं होत गेलंय. म्हणून कसं आहे कोर्स करण्यामध्ये त्या टाइम पिरियड मध्ये सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात जाणार नाही, त्यामुळे युट्यूबचे व्हिडिओ बघून कसं आपल्याला नॉलेज मिळत जाते हे असं असतं तसं असतंय, एखादा अंदाज लावून आपण ह्या गोष्टी समजून घेऊ शकतोय. त्यासाठीच आहे तुम्हाला वाटत असेल पैसे कमवण्यासाठी, तर तसं काय पण नाही आहे. ओके, तर याच्यामध्ये कसं आहे आता शेवटीच आता तुम्हाला एकच सांगायचं म्हणजे काय, कुठल्याही गोष्टी आम्ही जे सांगतोय तर प्लीज कृपा करून कसं आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर बरेच जण काय करतात युट्यूबला क्विट करतात मधनच, किंवा व्हिडिओ अर्धाच बघतात, लगेच खाली कमेंट टाकतात पूर्ण व्हिडिओ बघतच नाही. सर सेटिंग काय, सर टाइम फ्रेम काय, सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेल्या असतात तरी पण विचारतात कमेंट करतात, व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट बघतच नाहीये. बघा कम्प्लीट, त्यामध्ये काय नाही कळालं तर कमेंट करा, नाही म्हणत नाही मी, तर कमेंट करताना विचार करा कसा आहे. त्याच्यामुळे मला पण त्रास होता, बरेचसे गोष्टी अशा आलेत ना की तिथं व्हिडिओमध्ये ऑलरेडी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं असतंय तरी पण बरेच लोक काय करतात अर्धा व्हिडिओ बघून कमेंट करू लागलं. तर प्लीज कृपा करून असं काम करू नका, व्हिडिओ कम्प्लीट बघा, तुम्हाला सगळं नॉलेज म्हणजे याच्यामध्ये बघायला मिळतीलच व्हिडिओमध्ये. ओके, आणि एखादा व्हिडिओ एकदा नाही कळाला तर दुसऱ्यांदा बघा, दुसऱ्यांदा नाही कळाला ना मग कमेंट करू शकता तुम्ही. असं नाही की थोडक्या व्हिडिओमध्ये लगेच कमेंट केलं, सर टाइम फ्रेम काय, सर इंडिकेटर कुठला आहे, नाव काय आहे, हे काय नाही आहे, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स सांगितलेलं असतंय. आय होप मित्रांनो आज जे काय मी पॉईंट तुमच्या समोर कव्हर केलेले आहेत तुम्हाला नक्कीच याच्यामधून कुठलं ना कुठलं पॉईंट आवडलेले असतील, आणि कुठलं पॉईंट तुम्हाला तुमच्या महत्वाचं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता, ज्याच्यामुळे मला पण वाटेल की येस म्हणजे हा म्हणजे मी काय करू, म्हणजे तुम्हाला माहितीसाठी मी व्हिडिओ बनवलेला एकदम योग्यच आहे.
आणि आज आपले पूर्ण 365 दिवस पहिला आपला आज अनिव्हर्सरी आपल्या चॅनलचा बर्थडे आहे, त्यामुळे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मला पण स्वतःला पण मी स्वतः हार्दिक शुभेच्छा देतोय। आणि तुमचा सपोर्ट तुमच्या प्रेमामुळे आज आपलं चॅनल इतकं ग्रो करू लागले, त्यामुळे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मनापूर्वक धन्यवाद मित्रांनो। तर चला मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ साठी, तुम्ही पण तयार राहा आणि मी पण तयारीतच आहे अजून नवीन नवीन काय गोष्टी मी आणण्यासाठी, साध्या सोप्या सिंपल आपल्या मातृभाषेत आणण्यासाठी। ओके, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा नेहमीसारखं जर नवीन असेल तर। ओके चला मित्रांनो भेटूया पुढच्या असेच एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय।